आमदार संजय शिरसाट यांनी काल सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलंय. हे फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि क्रिमिनल लॉमध्ये बसणारं असून पोलीस आयुक्तांकडे तक्रार देणार आणि कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हेही आम्ही सांगू असंही दानवे म्हणाले आहेत. संजय शिरसाट जे आमदार आहेत संभाजीनगरचे, यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे जाहीर कार्यक्रमात, ते मी समाजमाध्यमावर काल बघितलेलं आहे. आणि मी एक शिवसैनिक आहे, शिवसेनेचा या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे, आणि म्हणून एक शिवसैनिक म्हणून माझ्या पक्षाच्या नेत्यावर आणि एक महिला म्हणून सुषमाताईवर ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं आहे, हे वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचं क्रिमिनल लॉजमध्ये बसणार आहे. आणि म्हणून मी रितसर या संदर्भात माननीय पोलीस आयुक्तांना आणि पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार नोंदवणार आहे. आणि पोलिसांना या संदर्भात मी सगळं डिटेल्स कायदेशीर देतो आहे आणि निश्चित कशा पद्धतीनं कोणता गुन्हा याच्यात बसतो ते सगळं देतो आहे. निश्चित संजय शिरसाटवर गुन्हा दाखल व्हावा असा प्रयत्न, अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं केली जाईल. विरोधी पक्षनेते म्हणून मुख्यमंत्र्यांकडे अशा वक्तव्यानंतर काय मागणी करणार? बिलकुल, कारण ज्या पद्धतीनं आत्ताचं हे सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांचा अवमान हे एकमेव कार्य यांनी सुरू केलं की काय असं वाटतं. मागच्या काळात अब्दुल सत्तार यांनीसुद्धा सुप्रियाताईविषयी असंच वक्तव्य केलं होतं आणि आता संजय शिरसाट ज्या पद्धतीनं बोलत आहेत, वाटतं या सगळ्या गोष्टी अशा याला आत्ताचं भारतीय जनता पार्टीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अशा महिलांचा अवमान करणाऱ्या आमदारांना मंत्र्यांना कशा पद्धतीनं संरक्षण देतात हे सुद्धा जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. त्यांनी या सगळ्या लोकांवर कारवाई करावी आणि खऱ्या अर्थानं आम्ही महिलांच्या मागे सक्षमपणे उभं आहोत हे दाखवून द्यावं. नाही केले तर समजून जायचं की यांना अशा पद्धतीनं महिलांचा अवमान करणं, महिलांच्याविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे मंजूर आहे.